अजय, अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक अशी ही प्रेस कॉन्फरन्स होती. एक नवा फॉर्म्युला समोर आलेला आहे. किती जागांवर सहमती हा देखील आकडा समोर येतोय. काय सध्या अपडेट्स मिळत आहेत, याच्यातून काय सिग्नल मिळत आहेत? अजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मवियाच्या पत्रकार परिषदेत हा जो फॉर्म्युला समोर येतोय त्याविषयीचे अपडेट्स. अजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. सध्याचा मवियाचा फॉर्म्युला 85-85 जागांचा, काँग्रेस 85 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 85 जागा आणि ठाकरेंची शिवसेना 85 जागा लढेल. या 85 जागांबद्दल प्रत्येक पक्षाच्या सध्या एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र एकूण 270 जागांवर हे एकमत झालं असलं तरीसुद्धा उरलेल्या ज्या वरच्या जागा आहेत एकूण 288 मधल्या, त्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. आणि मित्रपक्षांना सोडल्या जाणाऱ्या जागांबाबत सध्या नेमकी भूमिका, कुठला पक्ष कुठल्या मित्रपक्षांना किती जागा सोडणार याबाबत मात्र कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी खल सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनिल देसाई बोलत आहेत. म्हणायला काही म्हणू शकता पण काही नाही हे सांगितलं ना तिघांनी. 85-85 सर आधी आधी काय बोलले की 33 के लिए जो जो कॉन्स्टिट्यूएंट फैक्टर्स है, जो हमारे साथ में अलाइज है, उनके साथ में बातचीत की जाएगी. कुछ जगहें वापस तीनों इसमें बांटी जाएंगे. टुमोरो दीस सीट्स कैंडिडेट्स फ्रॉम तिकडनं ए बी फॉर्म्स वगैरे घेणं, त्यांना ते फॉर्म भरणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. एक तर 6 दिवस मिळतात, शनिवार रविवार बंद आहे, त्यामुळे धावपळ असेल. उद्या चांगला एक गुरुपुष्य योग आहे, त्या याच्यावर बरेचसे बरे आहेत ना. आम्ही बघा, धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं एक भूषण होतं, आहे आणि राहील. आणि त्यांचे पुतणे केदार दिघे जे जिल्हाप्रमुख आहेत ते मैदानात आहेत, ते लढतील. आणि ठाणेकर कोपरी पाचपाखाडी या भागातील ठाणेकर त्यांना आशीर्वाद नक्कीच देतील. तुम्ही दिलं आहे लढणार ढोबळपणे सांगण्यात आलेलं गणित होतं ते. म्हणून तर मी विचारलं ना मगाशी 85-3 किती 85 तशा रीतीने अगदी या याच्यावर जाण्याची गरज नाही आहे. झालंय व्यवस्थितरित्या, कुठलाही तिथे अडसर नाही आहे. आणि चांगले उमेदवार मुंबईकर महाराष्ट्र यांच्यासाठी दिलेले आहेत. महाविकास आघाडी भरभक्कमपणे मजबूतपणे या विधानसभेच्या रिंगणामध्ये निवडणुकीमध्ये उतरली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा चांगला आणि भरघोस आशीर्वाद मिळून महाविकास आघाडी या विधानसभा पच्चीस 30 सीटों का विवाद चल रहा है, वो 25-30 सीटें तो अभी भी ऐसी चीज है. आपके साथ 30 सीटें तो अभी पेंडिंग है सर. दूसरा ये आप जिस तरह से आपका कैलकुलेशन होगा वो आप जाने. इस तरह का कोई भी विवाद या कोई भी टंटा इस तरह का नहीं है. सब अच्छी तरह से समझा गया है. कोई 85 तो 250 फिर से एक बार गिन लीजिए. ना काही ज्या काही करेक्शन करायचे असतील तिथे करेक्शन होतील. काही बघू केदार दिघे आधी कधीपर्यंत एकनाथ शिंदे के सामने क्या सोच समझ के कि दिघे परिवार से आते हैं. कड़ा मुकाबला होगा केदार दिघे के. कड़ा मुकाबला होगा, जीतेंगे भी. अच्छी तरह से थाने के लोगों का आशीर्वाद भी रहेगा. सर माहीम मधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली नाही, आपले महेश सावंत देखील आपले उमेदवारी माहीम मधून कसं बघताय?
असं बघताना उमेदवार म्हणून दिलेले आहेत. आता त्या माहीमच्या विधानसभेमध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आत्म लोकांमध्ये आहेत, लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आता या मतदारसंघाच्या ज्या आता विधानसभेची निवडणूक 20 तारखेला आहे त्या 20 तारखेला 20 तारखेपर्यंत लोकांमध्ये प्रचार वगैरे होणार. त्यामुळे तर अनिल देसाई सध्या माध्यमांशी बोलत होते.